आपले राज्य सरकारची जबाबदारी आहे ओबीसी डेटा तयार करायची. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, मी नाही म्हटलंय, आणि त्यामुळं राज्य सरकारकडे ओबीसी आयोगाने प्रस्ताव पाठवला आहे. 435 कोटी रुपये मागितले आहे डेटा तयार करण्याकरता. त्यामुळं माननीय वडेट्टीवार साहेबांनी आज जाहीर केलं की आम्ही 2 दिवसाचं अधिवेशन घेऊ. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही ओबीसी सोबत आहो. सर्वपक्षीय बैठक झाली, आजही या ठिकाणी सर्वपक्षीय मेळावा झाला. मतितार्थ असा आहे की राज्य सरकारने तातडीनं डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करून ओबीसींना आरक्षण द्यावं, आणि ओबीसी आरक्षणाकरता जो डेटा लागेल त्याला संपूर्ण मदत भारतीय जनता पार्टी करेल, आमचे सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते करतील. पण त्या ठिकाणी कोणताही फुटबॉल होऊ नये. कोणी त्या ठिकाणी झारीचे शुक्राचार्य असतील त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढावे. कारण मला भीती या गोष्टीची आहे की 4 मार्च 2021 निकाल लागला, आज 7 महिने झाले, काही कारवाई झाली नाही. 28 जुलैला प्रस्ताव आला ओबीसी आयोगाकडनं, काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळं वडेट्टीवारच्या कामाबद्दल माझे काही मनात शंका नाही आहे. पण कुणीतरी सरकारमधला झारीचा शुक्राचार्य ओबीसी आरक्षणाला अडथळा घालताय, ते वडेट्टीवार पाहतील, त्यांची जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे सरकारला मदत करणे, डेटा तयार करण्याकरता मदत करणे, आरक्षण मिळण्याकरता मदत करणे. पण मात्र डिसेंबरपर्यंत आरक्षण झालं नाही तर आम्ही कोणाला सोडणार नाही. हो, कदाचित त्यांचा रोग केंद्र आणि राज्य दोन्हीवर असेल, तपासून बघतो आम्ही. असं म्हणणं माझं असं आहे दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्न असा आहे की एकटे राज्यातले मंत्री वडेट्टीवार प्रामाणिकपणे ओबीसीच्या आरक्षणासाठी काम करतायत, बाकी सगळे धारितले शुक्राचार्य, म्हणजे सरकार तुमच्या पाठीशी नाही असं आहे त्यांची भूमिका. त्यांना शुक्राचार्य कोण दिसला त्यावेळेस मी जरा तपासून बघतो, मी पाहतो चर्चा करून. पण मला असं वाटतं की हे आरक्षण टिकण्यासाठी सर्व पक्षाची भूमिका ही एकसुराची आहे, एकमताची आहे. आणि या आरक्षणामध्ये शुक्राचार्य शोधायचे झाले तर मग दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत शोधावे लागतील.